टी अँड आर मॅथ क्लासच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता सातवी गणित घटक क्रमांक तीन मसावी व लसावी या घटकांचा अभ्यास करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या घटकामध्ये मूळ अवयव पाडणे म्हणजे मूळ अवयव कसे पाडायचे कसे पाडायचे कसे पाडायचे त्यांचा अभ्यास करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका लक्षपूर्वक ऐका तर विद्यार्थी मित्रांनो आपण येता सातवी गणित या विषयावरील जेवढे व्हिडिओ तयार होतील सर्व व्हिडिओ अपलोड यात की आणणार मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चला तर करूया या व्हिडिओला सुरुवात तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयता सातवी गणित घटक क्रमांक तीन मसावी लसावी या घटकांचा अभ्यास करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण मसावी किंवा लसावी काढताना कोणत्याही संयुक्त संख्येचे जे मूळ अवयव पाडतो ते पाडण्यासाठी आपल्याला पुढील उदाहरणांचा अभ्यास करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो प्राईम प्राईम फॅक्टोरायझेशन ऑफ अ नंबर म्हणजे संख्येचे मूळ अवयव पाडणे तर विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी आपण कोण संयुक्त संख्या म्हणजे काय ते समजून घेऊ तर विद्यार्थी मित्रांनो मूळ ज्या आपल्या मूळ संख्या आहेत त्या सोडून इतर सर्व संख्या ज्या असतात ते काय आहे मूळ संख्या आणि एक एक ही, ही। संख्या कशी आहे संयुक्त नाही आणि मूळ सुद्धा नाही आणि मूळ संख्या ह्या सोडून बाकीच्या इतर ज्या संख्या असतात त्यांना काय म्हणायचं संयुक्त संख्या तर विद्यार्थी मित्रांनो संयुक्त संख्या कोणकोणत्या होतील तीन तीन नाही येणार मूळ तीन काय येणार नाही कारण की ती तीन मूळ संख्या आहे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या सॉरी एक संख्या वगळून इतर ज्या संख्या असतात त्यांना आपण काय म्हणायचं संयुक्त संख्या तर संयुक्त संख्या कोणकोणत्या येतील चार पाच मूळ आहे पाच ही संयुक्त संख्या होणार नाही सहा सात ही मूळ संख्या आहे आठ नऊ नऊ ही मूळ संख्या नाही त्याची संख्या आहे सम आणि विषम संख्या जे असतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात असं या या उदाहरणावरून आपल्याला कळते तर विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्याही संख्येचे मूळ अवयव म्हणजे म्हणजे मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात कसं लिहायचं म्हणजे त्या संख्येचे मूळ अवयव कसे पाडायचे हे बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मूळ अवयव पाडणे आता मूळ अवयव जर पाडलं समजा आपण त्या मूळ अवयवाचा उपयोग काय होणार तर कोणत्याही संख्येचे मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजे आपण मूळ अवयव पाडलो तर त्या तर आ, ती या संख्यांच्या मूळ अवय अवयवांचा उपयोग आपल्याला मसावीवरील जे उदाहरणं असतात ते उदाहरणं सोडविताना त्यांचा उपयोग होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे मूळ अवयव कसे पाडणार आहेत ते शिकणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण चोवीस ही संख्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात कसं लिहितात ते लिहिणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण दोन स्वरूपात म्हणजे दोन पद्धतीने मूळ अवयव रूपात लिहू शकतो म्हणजे एक उभी उभी मांडणी आणि एक आडवी मांडणी तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला काय करू उभी मांडणीने कसे मूळ अवयव पाडतात ते आपण बघू एखाद्या संख्येचे मूळ अवयव पाडणे आता आपल्याला चोवीस या संख्येचे मूळ अवयव पाडायचे तर अशी एक रेश वडा आणि ते अंतिसंख्या लिहा आणि ह्या संख्येला ज्या संख्येने आपण भाग देतो आता आपल्याला काय करायचं आहे ह्या संख्येला भाग द्यायचा आता चोवीस या संख्येला कोणत्या संख्येने भाग दे भाग जाते दोन म्हणजे जा बे एक बे बे दोन्ही चार आणि बारा या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते दोन न जाते बे सकून बारा बरोबर तर आता तीन या संख्येला कोणत्या संख्येने भाग सॉरी सहा या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते दोन बे त्रिक सहा तर आता था या तर तीन या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही तर आपण काय करू तीन एक तीन म्हणजे तीनला तीननेच भाग जाईल तर विद्यार्थी मित्रांनो चोवीस या स चोवीस ही संख्या आपण मूळ अवयवाच्या स्वरूपात कशी लिहिली दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन असं लिहिता येईल ते आपण खाली लिहू दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन असं आपल्याला मूळ अवयवाच्या स्वरूपात लिहिता येईल हे झालं उभ्या मांडणीने आणि आडवी मांडणी करू आता आडवी मांडणीने आपल्याला मूळ अवयव कसे पाडता येईल ते बघू चोवीस या संख्येचे आता चोवीस चोवीस बरोबर आता ह्या चोवीसला कोणत्या संख्येने दोन संख्यामध्ये गुणाकाराच्या रूपात मांडता येईल दोन गुणिले आता दोन याला भाग द्या बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे दोन गुणिले बारा बरोबर किती होईल चोवीस तर विद्यार्थी मित्रांनो आणखी आपल्याला या आप बाराचे मूळ अवयव हो, पाडावे लागतात आता बाराला कितीनं भाग जाईल दोन न बे बेसक बारा बेसक बारा तर विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो दोन गुणिले दोन गुणिले दोन आता हे तीन जे तीन ही जी संख्या आहे त्याला आपण कसं लिहिता येईल किंवा कोणत्या संख्येने भाग जाईल दोनने बे त्रिक सहा म्हणजे दोन गुणिले तीन असं सुद्धा लिहिता येईल म्हणजे आपलं चोवीस ह्या संख्येचे मूळ अवयव हो काय झाले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन आता बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आणि आठ त्रिक चोवीस असं आपल्याला मूळ संख्यांचे अवयव हो, सॉरी सं कोणत्याही संयुक्त संख्यांचे अवयव हो, पाडता येईल तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण दुसरं दुसरं उदाहरण घेऊ आणि दुसरी संख्यांचे अवयव कसे पाडतात ते आपण बघू तर आता आपण पंचेचाळीस ह्या संख्येचे आडव्या मांडणीने अवयव पाडू आता याला पंचेचाळीस या संख्येला दोनने भाग जाते का नाही तर मग आता काय करा तीनने भाग देऊन बघू आता तीन तीन एक तीन आणि राहिला किती तीन पाच पंधरा तीन गुणिले पंधरा आता ह्या पंधराला आपल्याला क कसं लिहिता येईल गुणाकारामध्ये आता ह्या पंधराला तीन भाग जाते तीन गुणिले पाच पाची पंधरा आता हे सगळ्या का काय मूळ संख्या झाल्यात इथून पुढं आपल्याला आता हे काय संयुक्त संख्या याच्यामध्ये नाही तर आपल्याला इथेच थांबावं लागेल तर पंचेचाळीस या संख्येचे मूळ अवयव कोणकोणते पडले तीन गुणिले तीन गुणिले पाच तीन त्रिक नऊ नवापाची पंचेचाळ तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करू वीस या संख्येचे उभ्या मांडणीने मूळ अवयव पाडू आता वीस अशी एक आणि आणि खालून एक रेष द्या बस तर विद्यार्थी मित्रांनो आता वीसला कोणत्या संख्येने भाग जाईल दोनने बे एक बे बे शून्य शून्य आता ह्या दहाला कोणत्या संख्येने भाग जाईल दोनने बे पंच दहा आता ह्या पाचने कोणत्या संख्येला भाग जाईल कोणत्या जात नाही फक्त पाच नाही पाच एक पाच तर आता वीसचे काय अवयव वीस या संख्येचे या वीस या संयुक्त संख्यांचे काय मूळ अवयव आलेले आहेत दोन गुणिले दोन गुणिले पाच ले दोन, ले, दोन ले ले चार चार पंचे वीस तर विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या संयुक्त संख्यांचे जे मूळ अवयव पाड पाडत आहोत ह्या मूळ आपण मसावीवरील जे उदाहरणं सोडविणार आहोत त्यामध्ये आपल्याला संख्यांचे मूळ अवयव पाडावे लागते तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण दुसरं एक उदाहरण बघू आता एकशे सतरा आता एकशे सतरा यांचे मूळ अवयव कसं पाडता येईल आपण उभ्या मांडीने पाडून बघू आता एकशे सतराला दोनने भाग जाईल का नाही कारण एकशे सतरा ही संख्या आहे किंवा हां संख्या आहे त्याच्यामुळे आपल्याला याला दोनने भाग जाणार नाही तर आपण तीनने भाग देऊ तीन त्रिक नऊ आणि दोन राहिले तीन नऊ सत्तावीस आणखी एकोणचाळीसला कितीने भाग जाईल तीनने तीनने भाग देऊन मग तीन एक तीन तीन त्रिक नऊ आता तेरा ही काय मूळ संख्या आहे आणि तेराला कोणत्या संख्येने भाग जाते एक आणि तेरा मग आपण काय करू तेरा एक तेरा आता एकशे सतरा या संख्येचे आपले मूळ अवयव हो कोणकोणते आले तीन तीन तेरा तीन गुणिले तीन गुणिले तेरा तीन गुणिले तीन गुणिले तेरा तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे आपल्या आता आणखी एक दुसार दुसरं उदाहरण बघू आता दोनशे पन्नास दोनशे पन्नासचे मूळ अवयव हो कसे पाडतात आता बघा दोनशे पन्नासला दोनने भाग जातो बे एक बे बे दोन्ही चार आणि बे पंचशे दहा आणखी पुन्हा काय करा दोन गुणीले आता एकशे पंचवीस एकशे पंचवीसला कितीने भाग जाईल आता दोनने तर जाणार नाही कारण आता कितीने जाईल तीन तीन चो तीनने जाणार नाही आणि कितीने जाईल पाच 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 दोन्ही दहा पाच पाचापाचा पंचवीस पाचा पुन्हा आपल्याला दोन गुणिले पाच गुणिले पा आता ह्या पंचवीसची फोड करायची आता पंचवीसची फोड प पंचवीसला कितीने भाग जाईल पाचा पंचवीस किंवा पंचवीसला आपल्याला पाचापाचा असं लिहिता येईल तर आता दोनशे पन्नास ह्या संयुक्त संख्येचे मूळ अवयव काय काय आलेले आहेत दोन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच बेपंच दहा दहा पन्नास आणि पन्नास पाचे दोनशे अडीच हे दोनशे पन्नासचे मूळ अवयव आलेले आहेत हे मूळ अवयव पाडण्या हे मूळ अवयव आपल्याला मसावीवरील उदाहरण सोडित आणि पाडावे लागतात म्हणूनच हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये मसावी आ, मसावी या घटकांचा अभ्यास करणार आहोत आणि मसावी कसं काढायचं ते बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच मूळ संयुक्त संख्यांचे अवयव कसे पाडायचे आहेत ते आपण शिकलो आहोत तर पुढील व्हिडिओमध्ये आपण मसावी आ, मसावी कशी काढायची हे बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन कळेल आणि तुम्हाला लगेच तो व्हिडिओ बघता येईल तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण येथेच थांबू धन्यवाद